आम्हाला नको त्यांचा मी करेक्ट कार्यक्रम करणार. रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिला इशारा. सातारा आणि म्हाडा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल, मात्र आमच्या विरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असे म्हणत अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारचे खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्या विरोधात असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रामराजेंनी हा जाहीर इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीत सातारचे राजकारण चांगले स्थापणार असून गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक विरोधक असलेले खासदार उदयनराजे भोसले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांच्या विरोधात असल्याचे रामराजे यांच्या या विधानामुळे दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये चांगल्या चुरशीच्या निवडणुका होतील असे देखील त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. येणाऱ्या काळात सातारा आणि म्हाडाचा खासदार महायुतीच्या माध्यमातून कोण असणार याचीच आता उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. युतीतनं कोणाला काय मागण्या होतील, त्यांचे महायुतीचं वरिष्ठ पातळीवर कोणाला काय वाटप होईल, या सगळ्या गोष्टी अजून ठरायच्या आहेत आणि ठरल्या असल्या तर आम्हाला माहीत नाही. परंतु आम्हाला एक नक्की माहिती आहे की सातारा जिल्ह्यात कोणाला सीट मिळेल पक्ष पातळीवर आणि कोणाला मिळणार नाही हा मुद्दा आमच्या बऱ्याच जणांच्या दृष्टीने गळून आहे. पण आम्हाला आमच्या जिल्ह्यात कोण नको आहे हे पक्क माहिती आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही बघू काय करायचं. कोणत्या मतदारसंघात दोन्ही कोण नको आहे हे या जिल्ह्याला चांगलं माहिती आहे, त्या दृष्टीने पावलं पडते. याच्यात काय ओळखायचं ते ओळखा. आपण अत्यंत तीव्र बुद्धिमत्तेची माणसं एकत्र आलेला तिसऱ्यांदा सांगतो आम्हाला जे नको आहेत ते नकोच आहेत, ते करेक्ट नियम. पक्षाला आम्ही कन्व्हिन्स करू आम्हाला नको आहे. काम करायला कोणी पक्षाने आपल्याला मोदी साहेबांना ताकद द्यायची अबा आम्ही मोदी साहेबापर्यंत बोलणारे माणसं नाही होत. आम्हाला आमच्या जिल्ह्याचं पडलंय, आम्हाला काय करायचं दिल्लीत कोण आहे. आमची कामं झाल्याचे कारण, आमचे धरणं झाल्याचे कारण, आमचे रस्ते झाल्याचे कारण. भाजपकडून जर त्यांचा जो उमेदवार दाखवला असं त्यांचं म्हणणं आहे का, त्यासाठीच तुम्हाला सांगितलं ना योग्य माणसाची निवड पार्टी करेल अशी अपेक्षा. पण विधानसभेला पण असंच होणार अर्थात मानमध्ये पण हो मग मान म्हणजे पाकव्याप्त काश्मीर काय मला कळत नाही अजून.